हॅलो, तर बघा माझं सर्व काम झालेलं आहे. मी राजला घेऊन शाळेत चाललेली आहे. घरातील सर्व काम करून मी चाललेली आहे, कारण तिथं मला बसावं लागतं. आणि त्याचा पेपर झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानं त्याला घेऊनच येते. बसपर्यंत बच्चे वाट बघत बसत नाही आणि भर दुपारीच मला यावं लागतं. उन्हात किती रूम उन्हे बघा. मी इथेच बसलेले असते 2-3 तास गार्डनमध्ये, इथेच बसलेले असते शाळेच्या मैदानामध्ये. शाळा पूर्ण नाही दाखवू शकते मी, एवढी शाळा दाखवते तुम्हाला, गार्डनच फक्त दाखवू शकते. तर काय करणार, सकाळपासून जेवण बी केलं नाही, काय नाही, त्याच्याबरोबर येऊन बसावंच लागतं. पोरांना बरं जर नसेल तर आईचंच कर्तव्य असतं ना पोरांपाशी येऊन बसायचं. राजचा पेपर झालेला आहे आणि राज लवकर बाहेर आलेला आहे बघा. लवकर राज पेपर देतो आणि सर्वांच्या अगोदर टीचर त्याला सोडून देतात, त्याच्यामुळे त्याला मी आता घेऊन जाणारच आहे. नेमकी परीक्षा चालू आहे, नेमका त्याला त्रास होतो आहे, त्याच्यामुळे आता यावंच लागणार आहे. त्याला मी विचारत आहे पेपर कसा गेला, काय गेला, तर तो सांगतो इझी गेला आणि चांगला गेलेला आहे असं मला सांगत आहे तो. तर त्याला बोलली मी चल थोडा वेळ बसूया मग नंतर न जाऊया. माझ्या मैत्रिणीनं मी बसलो होतो इथे, कारण मिस्टरांना फोन केला की तुम्ही घ्यायला येत आहे का, कारण आता रिक्षा वगैरे भेटत नाही ना एवढं दुपारची, म्हणून म्हटलं घेऊन या. पोरगं काही येत नव्हतं एवढ्या उन्हाचं, कसं चालत त्याला नेणार, एक तर त्याला वारं फोडायला ते कसं चालत नेणार. ते बोलले मला काही टायमिंग नाही आहे, मी काही येऊ शकणार नाही आहे, एवढ्या जवळच आहे तिथं कंपनी पण ते नाही येऊ शकत आहे. आणि रिक्षा ज्या ठिकाणी रिक्षाला 15 रुपये जातात ते रिक्षावाले 100 रुपये घेतात मग भर उन्हाचे, आणि येत नाही ती डायरेक्ट पेशल रिक्षा केल्यावनं. म्हणून म्हटलं नको तिथे पैसे घालवण्यापेक्षा चला तरी नाहीच बोलले. आता नाहीच बोलल्यानंतर काय करायचं, नाही इलाज नसतो, शेवटी गाडी पण घेऊन देत नाहीत, मग काय करणार. मग मी आली, आल्याच्यानंतर राजला म्हटलं की आता खूप उन्हात ना आलं आहेस तर नारळ पाणी पी बाबा. नारळ पाणी त्याला प्यायला दिलेलं तर तो सांगत होता मी पित नाही त्याला, तर तसं सहसा आवडतच नाही नारळ पाणी. पण मी म्हटलं दुपारचं उन्हा खूप आहे ना आणि त्याच्या अंगावरती खूप आलेले आहे, त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं जरा गरमीचं जरा जास्त त्रास होतो ना, तर नारळ पाणी पी म्हणजे थंड वाटेल. तर चला तर मी व्हिडिओ इथं स्टॉप करते.